नमस्कार सर, तुमचं नाव सांगा। काका साहेब भीमभाऊ चितळकर। हा काका साहेब भीमभाऊ चितळकर, राहणार वांगी। एक 10 ते 12 दिवस आधी आपण यांना पॉवर मिक जी ग्रीन प्लांट कंपनी इथे औषध आहे ते आपण यांना दिलं होतं, तर त्यांनी गायीसाठी वापरलेलं आहे। त्यांना तुम्हाला काय रिझल्ट वाटला ते सांगा तुम्ही। गाय चारा खात नव्हती, चारा खायला लागली आणि पचनक्रिया पण वाढली, गाय चोपडी झाली, गायची पचन क्षमता वाढली। गाय तुम्ही अवघी 7 महिन्याची गाभण गाय आहे, गाय बघू शकता, गाय दाखवा त्यांना। गायीमध्ये बदल झाला, त्याच्यानंतर गाय चारा खात नव्हती, कुठी नसताना सुद्धा चारा खायला। हा, पहिली तिला सवय अशी होती का कुठी लागायची, कुठी दिल्यानंतर ती पण नंतर चारा खायची। दोन्ही आता सिस्टम असं झाली, ती गाय पण दाखवा त्यांना। हा, ती पण एक गाय, दोन गायला पण टॉनिक चालू होते। 20 दिवसांनी गाय विकायला, आणि याच्या अगोदर तुम्ही गव्हाला पण प्रोडक्ट वापरले, गव्हाला काय रिझल्ट आला? गव्हाची ना वाढ फुटलेली होती, गव्हाची वाढ झाली ती औषध मारल्याच्या नंतर। त्यांनी गव्हाला सुरुवातीला DAP पेरली होती आणि 15 दिवसांनी युरियाचा मारा केला होता, तरी पण त्यांची गव्हाची वाढ होत नव्हती। त्याच्यानंतर आपण त्यांना ग्रो नायट्रोसिन आणि स्पेडरॉल 19 दोन स्प्रे द्यायला लावले। अवघ्या 20 दिवसांमध्ये वाढ पण चांगली झाली, कमराच्या वर गहू गेला, एक सारखा गहू झाला, आणि गव्हाची ओंबी पण चांगली फिरली, जाड ओंबी। त्यांना ओंबी म्हणजे गहू दाखवा खाली नाही, गव्हाला झूम करून दाखवा गहू। झालं ना सेव केलं गव्हाचं पण, चालेल करा, धन्यवाद।